पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा ओंधळाला उभा गोंधळी भवानीचा मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा ಮಂಗಳಮೂರ್ತಿ
దర్శన మాత్రే మన కామన ప్రతి జయ దేవ జయ దేవల సాధి కాళ బ్రహ్మాండి మాళ విషే కంఠ కాళ తిరుక్తి మాళ లావణ్య సుందర మంత్రి మాళ ఏకమియా జయ దేవ వారే జో జో జయ దేవ జయ దేవ జయ సంతరామ స్వామి సంకల ఆరతి హో వాళ్ళు ఆవతి హో వాళ్ళు కర్పూర గౌరా జయ దేవ జయ దేవ కర్పూర గౌరా భోలా నైని విశాళ అర్ధాంగి పార్వతీ సురాజా మహారాజ విజయ ఉదరణ కంఠని ఐసా శంకర శోభె ఉమ్మాడే ఘాట జయ దేవ జయ దేవ జయ శ్రీ శంకరామ స్వామి శంకర ఆరతి హో వాళ్ళు ఆవతి హో వాళ్ళు కర్పూర గౌరా జయ జయ దేవ జయ దేవ జయ శంకరావు స్వామి శంకర ఆరతి హో వాళ్ళు పావతి హో వాళ్ళు सहकारी आतिश भरत आमचे प्रमुख पदाधिकारी आहे त्यांनी अतिशय याच्यामध्ये पुढाकार घेऊन अतिशय भव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी या नवरात्र आयोजन केलं नवरात्रीचं त्याच्याबद्दल त्यांना आणि त्यांचे जे सगळे सहकारी आहेत त्यांना खूप मनापासून मी धन्यवाद देतो आणि जसं लोकमान्य ठिकाणी गणेशोत्सव साजरा केला सामाजिक एकतेसाठी किंवा प्रबोधनासाठी तसंच नवरात्रीमध्ये घरत साहेबांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारचे उपक्रम घेऊन लोकांची सेवा केलेली लोकांना जे जे गरजेचं आहे उद्योगाचं आहे करमणुकीचं आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी एका याच्यामध्ये कार्यक्रमामध्ये साध्य केल्या खूप मोठी गोष्ट आहे या ठिकाणी त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं
आधार कार्डाचं कार्यक्रम ठेवला, डान्स कॉम्पिटिशन ठेवली आणि सगळे या भागातली जी मंडळी तुम्ही म्हटलं तसं भूमिपुत्र असतील किंवा बाहेरून तिथे येऊन जे स्थायी झालेली मंडळी आहेत त्या सगळ्यांच्या मुलांना महिलांना त्यांना आनंद देण्यासाठी बाजूला जे फेअर ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत आणि लोक त्याचा प्रचंड आनंद घेत आहेत. असं सगळीच कामं एका ठिकाणी घरच यांनी केली त्याच्याबद्दल मी खास त्यांना धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारचं तरुण नेतृत्व जर असेल तर किती फरक कामामध्ये पडतो आणि हे सगळं काम सातत्याने ते निस्वार्थी भावनेने करतात त्याच्याबद्दल त्याला विशेष धन्यवाद देतो. आणि भावी काळामध्ये त्यांच्या हातून या भागातल्या लोकांची अशी सेवा घडो अशी मातीचं घर. उद्या दसरा आहे, आमचा सुदैवाने शिवसेनेचा मेळावा आहे. दसऱ्याला सोनं लुटण्याचा कार्यक्रम असतो. दसऱ्याच्या निमित्तानं मी तमाम नव्या मुंबईतली जी जनता आहे ही अतिशय सुखी आनंदी आणि निर्विघ्न या वर्षामध्ये राहो, त्यांना खूप खूप आनंद मिळो, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हावं अशा प्रकारची मातीचे प्रयत्न प्रार्थना करतो. गेल्या 32 वर्षापासून ही परंपरा शिवकृपा मित्र मंडळाचा परिवार चालवत येत आले. आम्हाला आमचे देवीचं मूळ स्थान हे सेक्टर 24 होतं, पण काही अडचणी निर्माण झाल्यामुळे आम्ही तिथनं देवीचं स्थान हा रामतुनुमाता क्रीडांगण इथं हलवण्यात आलेलं आहे. पण जेव्हा आम्हाला लोकांचा प्रसिद्धाज एवढा इकडे भेटलेला आहे, जेव्हा तिथे स्थान आम्ही आळवला रामतुना क्रीडांगणमध्ये तेव्हापासून आम्हाला लोकांचा अतिम्र प्रतिसाद इथं भेटलेला आहे. कारण की गेल्या 32 वर्षापासून एवढा प्रतिसाद मी लोकांचा पाहिला नव्हता आणि लोकांना खूप आनंद उत्सव आहे की नवरात्री उत्सव हा तुरप्या गावात आणि रामतुनू माता क्रीडांगणमध्ये होत आहे. आणि मी लोकांसाठी आमच्या शिवकृपा मित्रमंडळाने खूप वेगवेगळ्या अनुक्रम राबवलेल्या आहेत, जसं का आधार कार्ड, पॅन कार्ड, आयुष्मान भारत योजना, हेल्थ कॅम्प आणि महिलांसाठी पैठणी वगैरे आम्ही ठेवली होती बक्षीस त्यांना. मला तरी वाटते तिची इच्छा असावी. आणि आमच्या आमच्या मंडळाचा हाच स्लोगन आहे, आमच्या मंडळाचा स्लोगन असा आहे, रामतुनू माताची सावली आणि सारमाय माऊली ही तिचीच कृपा आहे. आनंद होतो आहे कारण की मी नुकताच शिवसेनेमध्ये मी प्रदान काही केलेला आहे शिवसेनेमध्ये आणि मला त्यांचा पाठिंबा प्रत्येक कामामध्ये त्यांचा मला पाठिंबा भेटतो आहे. मला त्यांचा खूप आभार व्यक्त करतो त्याच्यासाठी.